तिसरे पंच तिन्ही पंचांचं योगदान आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांना मी पाहतो मित्रांनो निश्चित स्वरूपात तुम्ही जर युट्यूबवर गेलं ना जिथून क्रिकेटला सुरुवात झाली ना डे नाईट स्पर्धेमध्ये जर तुम्ही लाईव्ह प्रसारण पाहत असाल तर डेला जा दिवसा पण तुम्हाला प्रवीण रॉकस्टारचं कुठेतरी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आवाज ऐकायला येईल नाईट स्पर्धेमध्ये जरी तुम्ही खेळणार त्याने ऑन केलं युट्यूब स्पोर्ट लाईन तर निश्चित स्वरूपात तिथेसुद्धा एक त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळतो त्याचं कारण आहे आज रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये एक बिजी शेड्यूल खऱ्या अर्थाने सातत्याने व्यस्त असणारे समालोचक म्हणून प्रवीण गायकर यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो यू यू महागुरु बिलकुल चलते हैं मैच की तरफ का मुकाबला तयार कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष यह मुकाबला आपके सामने नजर आ रहा है कायरा इलेवन सिद्धि भिंगारी टॉस जीता है मेरे ख्याल से आप देख सकते हैं कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के कप्तान ने ओ पहली गेंद बेहतरीन डिलीवर की थी इनमें से जीतेगी वो सीधा खेलेगी मेरे ख्याल से या वैश्वी इलेवन वैश्वी टीम के खिलाफ और मोहा कोलीवाड़ा टीम के खिलाफ खेलेगी रॉयल स्पोर्ट्स इलेवन उलवा चले बॉलर अच्छी शुरुआत समाधान की स्लोबर गेंद थी पहले पढ़ लिया इस गेंद को और पैकफुट पॉइंट में से गैप को ढूंढ निकाला है फील्डर जाकर रोकेंगे तब तक समय था बल्लेबाज के पास वहां पर दोहरा रन लेने का और इसी दोहरे रन के साथ खाता खुला है टीम कायरा इलेवन सिद्धि भिंगारी का दो रनों की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर का कार दो रन महागुरु पिछले साल की चर्चा कर रहे थे प्रश्न मंजूषा भी आपने देखी थी दर्शकों में जो कोई तीन सवालों का जवाब क्रिकेट में अच्छे तरीके से देगा उसको पांच सौ रुपये का इनाम दिया गया था पिछले साल इस टूर्नामेंट में एक अलग अलग नई नई उम्मीदें लेकर हमेशा से यह टूर्नामेंट हमारे पास आती है सुदीप ठाकुर अमित कड़ू मयूर ठाकुर सुजीत ठाकुर आदेश पोर्ट शिवाजी नगर के द्वारा यह बढ़िया बढ़िया टूर्नामेंट का आयोजन आपके सामने नजर आता है एट्स वाइट बॉल कॉल एक्स्ट्रा रन संख्या यहां पर बढ़ती हुई एक रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल तीन रन बने हैं समाधान शुरुआत कर रहे हैं अपनी गेंदबाजी की देखिए पहली मरतबा समाधान सलामी गेंदबाजी कमान रहे। इसके बाद पहले आप देख सकते हैं भाया के ऊपर वो ज्यादा से ज्यादा जिम्मेदारियां देते हैं लेकिन आज मात्र खुद उन्होंने उनके कंधों के ऊपर जिम्मेदारी ली है एक रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल चार रन आदर्श सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपने देखी आर आर वास्कर साहब सदा से वास्कर साहब ऋषि भाई भास्कर उपसरपंच उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से आशीष स्मृति कुंडेवाल की ट्रॉफी आपने देखी दोस्ती ग्रुप के द्वारा आशीष के सभी दोस्त विराज होंगे पुष्कर होंगे संतोष होंगे हमारे खास करके गोल्डन मैन राजेश दादा भोईर होंगे उनका भी स्वागत करेंगे तो चलिए इस बार देखिए पूरी तरीके से टॉट बॉल की समाप्ति बेहतरीन लाइन और यहां पर इस्तेमाल करते हुए इस बार भी अच्छी गेंदबाजी देखिए दो बड़े खिलाड़ी एक दूसरे के सामने हैं और पूरी तरीके से लोक लगाई है। समाधान नाइक के खिलाफ टीम आपका हमारे बॉक्स में की चार रन बने सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर आज सुबह के सत्र में रन नहीं बन रहे एक थोड़ी सी मुश्किलें पैदा हो रही है तो शॉट है को क्लियर करना चाहते थे लेकिन सीधा छोटा बाका सुर के हाथों में कैच बल्लेबाज आउट कुेवाल सं गलत दोन दैनल्टी थी देना टी शर्ट में देना ड्रेस कोड में देना तो चलिए दो रन बाद में ऐड करेंगे लास्ट में तो पहले ओवर में चार बने हैं नए गेंदबाज आएंगे प्रकाश वास्कर लेफ्टी गेंदबाज को यहां पर जल्दी लाया है कही कहीं ना कहीं सोच गलत होगी मैं कहूंगा समाधान की सामने आशीष पर दी से इन्हें जल्दी लाना ये आपकी गलत बात है पहली गेंद के ऊपर आक्रमण सीमा पार रन। पहला ओवर जरूर मेडन आया था इनका कल मात्र इनके पहली गेंद के ऊपर आ जा आक्रमण करते हुए सीधा छह रनों के लिए और छह रनों की मदद से कायरा इलेवन सिद्धि विनायक भिंगारी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे दस रन एक और बड़ा शॉट लेफ्टी वर्सेस लेफ्टी तो बैटल बड़ा ही होगा लेफ्टी बल्लेबाज का यह भी गेंद जाएगी सीधा सीमा पर छह रन देखिए कभी कभी महागुरु ऐसा होता है ना कि आप जब लेफ्टी गेंदबाज को यूज करते हो ना तो थोड़ा सा लेफ्टी बल्लेबाज ये भी देखना चाहिए था कि आपके पास विकल्प था जीतू अच्छी गेंदबाजी करते हैं लेफ्ट के अगेंस्ट साथ ही साथ मेरे ख्याल से भाया भी अच्छी गेंदबाजी करवा लेते तो विकल्प था प्रकाश के पास इन्होंने उनका ये चयन किया है और पहली दो गेंदों के ऊपर दो बड़े आक्रमण ये फुलटॉस शायद ये भी कनेक्ट होती तो डेफिनेटली छ ही बन लेकिन व्हाइट बॉल का इशारा अंपायर का एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई मदद से की बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल सत्रह रनों के ऊपर पहला विकेट जरूर गवाया है जल्दी कुनाल नाइका शून्य के ऊपर साहिल मिसाल और आशीष परदेशी ये दो बल्लेबाज मैदान के अंदर खेलते हुए तो स्वीप करना चाहते थे एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी लेकिन अपीलों में इतना विश्वास नहीं था कि वो अंपायर के ऊपर दबाव बना सके एक रन मिलेगा लेग बाइक के तौर पर एक रनों की मदद से हालांकि राहत की सांस थोड़ी सी ली होगी गेंदबाज ने क्योंकि दो चक्के आने के बाद उन्होंने वहां पर सिंगल बटोरा लेग बाइक के तौर पर और एक रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर अट्ठारह रन सेमीफाइनल में कौन सी टीम जाएगी कौन सी टीम यहां पर अपने एक ट्रॉफी को घर लेकर जाएगी जो इंतजार में इनके खिलाफ वैश्वी इलेवन वैश्वी सेमीफाइनल नंबर टू खेला जाएगा रॉयल स्पोर्ट्स उलवे इनके बीच में एक सेमीफाइनल खेला जाएगा यानी कि इसके बाद टोटल तीन मुकाबले बचे होंगे अच्छी गेंद राइट हैंड के खिलाफ अच्छी गेंदबाजी करवा लेते हैं और पहली जो दो गेंदे थी लेफ्टी बल्लेबाज के सामने दो छक्के वहां पर मिली और जैसे स्ट्राइक मिली राइट हैंड बैट्समैन साहिल मिसाल को और साहिल के खिलाफ बढ़िया कम सपने बड़े से बड़े से देखो चांद नहीं तो क्या हुआ चांद नहीं मिला तो क्या हुआ आसमान तक तो जरूर पहुंच जाओगे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती एक और अच्छी गेंद बैकफुट पर जाकर पंच किया है है कट मारा गेंद बिल्कुल सीमा तीसरे की कोशिश और चलिए लेफ्ट ही बल्लेबाज आएगा स्ट्राइक एन के लिए और तब तक रन मिलेंगे पूरे के पूरे तीन तीन रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर ट्वेंटी वन इक्कीस रन आखिरी गेंद बची है इस ओवर की पहले दो गेंदों के ऊपर दो छक्के पहले ओवर में रन आए थे टोटल चार और इस ओवर में अभी तक सत्रह रन इस गेंदबाज यानी कि प्रकाश भास्कर ने खर्च किए मुकाबला ऐसा करो कि अगर हार भी जाओ तो उसके जीत से ज्यादा तुम्हारे हार के चर्चे हो जाए बैटल अच्छा होगा दो टीमें ताकतवर जरूर है फुल टॉस इस बार बनेगा मौका फील्डर और थोड़े से दूर रहे मयूर थे वहां पर और यह मिलेगी बाउंड्री गेंद सीमा रेखा पर बिल्कुल चार रनों के लिए और इसी के साथ ओवर की समाप्ति दो ओवर के समाप्ति के बाद मजबूत स्थिति में है कायरा इलेवन सिद्धिविनायक भिंगारी रन बने टोटल पच्चीस एक विकेट के नुकसान पर पापडीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंद विश्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बारावा खेळाडू लगेच तुम्ही उपचारा जेव्हा पाण्याची मागणी केली जाते तेव्हा लगेच आपण पाणी घेऊन जा पाणी घेऊन जायच्या बघा राखीव प्रतिनिधी दोन फलंदाजाने खऱ्या अर्थाने पाण्याची मागणी केलेली आहे प्रवीण पाणी मैदानात जात आहे मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने कि नाही होटावर आहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलाव कोणी देरे आभाला दे पाणी देरे आभाला दे पाणी खऱ्या अर्थाने किती पाण्याला बघा क्या बात आहे क्या बात आहे महागुरु का म्हटलं जातं निवेदक क्षेत्रातील बेताज बादशाह सूरज परदेश आले होते आमच्याकडे की पाणी तुम्ही कॉमेंटरी बॉक्समध्ये जमा करा आता आम्ही कुठला जमा करू तुम्ही केला डोस पारा तिथे जावं कारण जबरदस्त एक हॉटेल व्यावसायिक म्हणून ज्यांची ओळख कधी तुम्ही कालुंद्रे विभागामध्ये गेलात तर जे एन पी टी समोर अगर कालुंद्रे स्टॉपवरती त्यांचा तुम्ही भिंगारेवरती सोहम हॉटेल पाहू शकाल आणि अवश्य त्या हॉटेलला भेट द्या सुरज परदेशी त्या हॉटेलचे मालक आहेत स्वतः त्यांचं देखील आपण सरचे स्वागत करूया तो बिलकुल साहिल मिसाल ने तीन रन और उसके बाद अंतिम ऊपर मिली थी बाउंड्री बढ़िया टोटल खडा कर दिया पर टोटल पच्चीस रन बने स्कोर कार्ड के ऊपर दो ओवर का खेल समाप्त होने के बाद मोनिश पाटिल भाया बॉलिंग मार्ग पर ओवर द विकेट से शुरुआत करेंगे पहली गेंद फुल टॉस डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग की तरफ सीमा रेखा पार वन बाउंस इन द फैंस चार रन एसपी डावरा पनबेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नामवंत क्रिकेटर नामवंत समालोचक आमचे मित्र किरण पाटील हुलबी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आदेश स्पोर्टच्या वतीने आपलं स्वागत आहे बिलकुल रन मिलेगी टोटल इस गेम दो, दो रनों की मदत मजबूत स्थिति में बन रही है इकतीस रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए टीम कायरा सिद्धि विनायक कुणाल ही शून्य पर आउट हो लेकिन ये खिलाड़ी अपने आप को साबित कर रहे गेंद थी टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी तेज विकेट कीपर के हाथों तो में गई समझ नहीं पाए बल्लेबाज डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई तीन गेंदे फिलहाल समाप्त हो चुकी है छह रन भले ही बाउंड्री आने के बाद कम बेहतर होता हुआ हौसले बुलंद कर रास्तों पर चल दे तुझे तेरा मुकाम मिल जाएगा बढ़कर अकेला तू पहल कर देख कर तुझको काफिला खुद बन जाएगा अकेले गेंदबाज से जो अपने टीम के लिए सवरना चाहते थे समाधान वास्कर लेकिन जैसे ही समाधान का ओवर समाप्त हुआ बाकी के गेंदबाजों के ऊपर आक्रमण करने का प्रयास खास करके प्रकाश के ऊपर बहुत सारे रन मिले और ये लीजिए मोनिश पाटिल अपने टीम के लिए एक कम देते हुए लोफुल टॉस बॉल और सीधा डीप स्क्वेयर लेग के खिलाड़ी के हाथ में लाइन के नजदीक बढ़िया कैच पकड़ा रोहित गायकवाड के द्वारा और इसी के साथ बल्लेबाज़ आउट विकेट नंबर जाएगा दूसरा मैदान से बाहर चलिए बल्लेबाज होंगे साहिल मैदान से बाहर लौटेंगे उनकी जगह लेने के लिए दर्पण आएंगे तो बिल्कुल ला, विनम्र होटेल मालवन तड़का के ओनर निश्चित तौर पर हमारे अलकेश जाधव इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे वो भी अगर यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे होंगे तो उनका भी स्वागत करेंगे तो चलिए पिछले कुछ गेंदे देख रहे हैं तीन गेंदों के ऊपर लगातार यहां पर प्रेशर रखा है जो भी नया बल्लेबाज आता है वो डॉट बॉल खेलता है आशीष ने शुरुआत डॉट बॉल से की थी कुणाल नाइक ने डॉट बॉल

शानदार तरीके से इन्होंने रोका और इसी के साथ यहां पर ओवर की समाप्ति हुई है तीन ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर थर्टी वन बघतोय रिक्षावाला रिक्षावाला म्हटल्यानंतर रिक्षावाला म्हटल्यानंतर आपण नेहमीच मित्रांनो पाहतो की तो आडाने असतो तो वेचणे असतो परंतु तोही एक उच्च शिक्षित असतो तो असतो रिक्षावाला सकाळी तरुण तरुणीला कॉलेजला जॉब आलेला ऑफिसला आणि लहान मुलांना जो शालेला सोडत असतो तो असतो रिक्षावाला तुमच्या घरी कधी एखादा आजारी पडला काल्या रात्रीमध्ये तर रिक्षावाला फक्त एक फोन करा लगेच तो तुम्हाला सुखरूप जीवाची पर्वा न करता तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडत असतो तो असतो रिक्षावाला आणि रिक्शा रिक्षावाला विशु कोली आमचे रिक्षावाले पंचांच्या भूमिकेमध्ये कोहली आपण मनापासून स्वागत करूया तो चलिए बिल्कुल आखिरी ओवर पारी का बचा हुआ है। जीतू गायकवाड़ बॉलिंग बार। मार्ग पर यहाँ पर आएंगे और सामने बल्लेबाज होंगे सा आशीष परदेशी जिनके बल्ले से अब तक देखेंगे दो छक्के निकले और ज्यादा जरूरत होगी कि आप आगे की तरफ जाए एक ओवर था इक्कीस रन होगा लेकिन उसके बाद यह कम बैक कुंडेवाल का गेंदबाजी कर लेते हैं बिल्कुल यहाँ पर रन मिलेंगे। कोई रन नहीं है बॉल के पिछली के डालेंगे। एक विकेट गवाया है। महेश कोहली सर आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा हार्डलक आपकी टीम ने बेहतरीन खेल दिखाया लेकिन सुपर एट का पल्ला नहीं पार कर पाए डॉलर तैयार चीतू बढ़िया शुरुआत स्विच इट का यह प्रयास जरूर किया था छोड़ दिया इस गेंद को ऑफ से बिल्कुल बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है व्हाइट के मदद से एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल बत्तीस रन बने हैं नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं कश्तियां बदलने की जरूरत नहीं मेरे दोस्त दिशाओं को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं तो ये भी अच्छी गेंद है पूरी तरीके से नियंत्रण गेंदबाजी नजर आ रही है यहां पर प्रेशर 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 नजर आता हुआ जिसने भी किया है कुछ बड़ा वो किसी से नहीं डरा क्योंकि आपको क्रिकेट में बने रहना है तो जिसने भी खुद को खर्च किया है दुनिया ने उसी को गूगल पर सर्च किया है यह खराब शुरुआत है इस ओवर की क्योंकि जिंदगी की तपिश के सहन कीजिए जनाब अक्सर पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश छाया में होती है बोलर तैयार यह भी टप्पा पीछे था लेकिन इस बार अंपायर वाइट बॉल का इशारा देते हुए जीवन गावन इनके और से वाइट बॉल का करार एक्स्ट्रास में बढ़ोतरी इसी एक वाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी हो चुकी है थर्टी थ्री तैतीस रन बने हैं देखिए पिछले मुकाबले में उनतालीस चेस नहीं हुए थे तो शायद कायरा इलेवन आ, का नुबा माफ कीजिएगा कायरा इलेवन सिद्धि विनायक बिंगारी टीम कम से कम जो बची हुई गेंदे है चार उसमें से दो छक्के भी आएंगे तो चालीस प्लस टारगेट बिंगारी के लिए अच्छा होगा रघु काका है कुनाल है बेहतरीन गेंदबाजी करते हैं मजा आएगा मैच में ट का यह संपर्क लाजवाब हुआ है हवा में काफी देर तक ओ कैच के लिए एफर्ट भी लाजवाब था गलत नहीं कहेंगे लपकती तो यह बनता विकेट लेकिन गेंद सीमा पार चार रन तो चलिए बाउंड्री यहां पर आती बाउंड्री चार रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे थर्टी सेवन अब यहां पर बात करेंगे तीन अच्छी यहां पर लय में अब नजर आते हुए पिछली कुछ गेंदे टॉप खेली थी बल्लेबाज आशीष परदेशी ने तो चलिए इस बार भी मौका नहीं मिला बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर था लेकिन बड़े शॉट के इंतजार में गेंद निकल गई लेग बाई का इशारा इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं कि मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता भी आपके नाम की शोर मचा दे अगर जीवन में सफलता प्राप्त करनी है तो मेहनत पर विश्वास करें। किस्मत की आजमाइश तो जुए में भी की जाती है क्योंकि मेहनत ही आपका एक प्रमुख हथियार है और यह मेहनत पूरी तरीके से करना पड़ेगा दोनों भी टीमों को एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर थर्टी एट अड़तीस रन बने हैं यहां से खेल बचा है टोटल दो गेंदों का अब राइट हैंड बैट बनाएंगे दर्पण मडवी दो गेंद अभी तक उन्होंने डॉट तो चलिए खेले पर जाकर शफल का बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था उन्होंने लेकिन एक ही रन मिलेगा चलिए यह अच्छे संकेत नहीं आपके लिए क्योंकि फिनिश आपको अच्छा करना पड़ता है स्लॉग ओवर में लेकिन स्लॉग ओवर में चीतू गायकवाड़ की यह शानदार गेंदबाजी एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है उनतालीस रन टूर्नामेंट का सर्वाधिक टोटल की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से हाईएस्ट टोटल बना दिया है टीम दिघोड़े पी उन्होंने चौरात्र कुंडेवाल ने चौरातर और गबान ने चौरातर इससे ज्यादा किसी भी टीम ने हाई स्कोर बना नहीं लेकिन वो पांच ओवर के मुकाबले थे ये चार ओवर के मुकाबले है। आज देखिए है, बने हैं अभी तक आखिरी एक गेंद का खेल बचा हुआ है आखिरी गेंद के ऊपर फिनिश बड़ा करना चाहते थे लेकिन सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ ओवर की समाप्ति और टोटल चार ओवर पहिले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है पिछले मैच में बनी थी उनतालीस अड़तीस टारगेट था उनतालीस का लेकिन इस मैच में उनतालीस बने हैं टारगेट है चालीस का धावा थांबवला जातील की धावा बनवल्या जातील याचं धावत वर्णन ऐकू या सेकंड इनिंग्स मध्ये जोडले जातील पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष किरण पाटील सर उल्वे तोपर्यंत महागुरु करा आपण कॉमेंट्री थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर इथे आदरणीय श्री रुदाशे ठाकूर साहेब असतील त्याचबरोबरच दादा तुम्ही या स्पर्धेसाठी आवडजून उपस्थित राहिल्याबद्दल आदेश स्फोट शिवाजीनगर सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेतून खऱ्या तुम्ही सांगता घेता तुमचा मनप्रबक आभार यानंतरची लढत असणार आहे दमदार लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे मोहा कोलीवाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट उलवे उपांत्य मधली लढत असणार आहे विजेता क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल मोह कोलीवाडा क्रिकेट संघाचे संघ नायक हॅलो आणि रॉयल स्पोर्ट्स उलवे या बाबत नाणेपैकीसाठी तर बघा एकूण धावा झालाय धाव फलकावरती त्या एकोणचाळीस आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम ला दोन धाव्यांची पॅनल्टी लागली ड्रेस कोड मध्ये ना नाहीये बारावा खेळाडू म्हणजे एकोणचाळीस प्लस दोन एक्केचाळीस धावा विजयासाठी बेचाळीस धाव्यांची गरज महागुरु हा मैदानाचा विचार केला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वेनोड या मैदानावरती चहू बाजूनं तुम्ही ही झाडे पाहू शकाल कारण झाडे जगवा झाडे लावा आणि जीवन जगवा असा ऑक्सिजन हा सध्या गरज आहे आणि हा तुम्ही या मैदानावरती संपूर्ण चहू बाजूनं झाडे पाहू शकाल वृक्षवल्ली आमा सोय रे आज तुम्ही या मैदानावरती चहू बाजूने झाडे आणि मैदानावरती अगदी ग्रासी तुम्ही तुम्हाला मैदानाने खेळपट्टी पाहायला मिळते म्हणजे भविष्यात हाच हाच मैदान तुम्हाला इंटरनॅशनल देखील पाहायला मिळेल काय सांगाल आणि थंड वातावरण अगदी निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी आपण पाहतो खऱ्या अर्थाने शिवाजी नगरची आणि हे मैदान सक्षम सुसज्ज होण्याकरिता सन्मान्य लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं खूप काही आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थाने यासाठी लाभलेलं आहे आणि प्रवीण आजूबाजूला आपण पाहतो अलिशान इमारती पाहतो आणि त्याचबरोबर सर्वांचं भाग्य आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा याच विभागात आपण पाहणार आहोत न येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा लोकनेते माजी खासदार आदरणीय लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल त्यामुळे या क्रीडा नगरीला अतिशय चांगल्या प्रकारे दमदार लूक आपल्याला बघायला मिळेल खऱ्या अर्थाने आणि याचं रूपांतर या मैदानाचं रूपांतर एका स्टेडियममध्ये होणार आहे तर चंडूची पूर्तता करायची आहे बोला जय श्री राम जय श्रीराम तर लगेचच बघा नाणेपैकीसाठी मोह कोलीवाडा विपक्ष रॉयल स्फर्ट उलवे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यावं सामना पाच षटकांचा खेळवला जाणार आहे उपांत्य फेरीची लढत असेल आणि विजेता क्रिकेट संघ सन्मान्य लोकनेते माजी खासदार आमशेद ठाकूर साहेब चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये दाखल होईल तर आपण इथे पाहतो आता आपण रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडे यांचा आवाज ऐकला या पुढील आवाज आपण ऐकणार आहोत उलवा क्रिकेट संघातील एक आदर्श अष्टपैलू क्रिकेटर त्याचबरोबर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे परम मित्र किरण पाटील सरांचा आपण आता आवाज इथे ऐकणार आहात हो टू किरण पाली सर थँक्यू व्हेरी मच महादेव गडगे सर आदर्श स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माझे खासदार चषक रामशेठ ठाकूर साहेब चषक दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेतील आजचा हा मेगा फायनलचा दिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये मनास समालोचन करण्यासाठी जी संधी दिली आहे आयोजकांचं मी खरंच मनाच्या अंधकरणापासून आभार मानत आहे आणि ही स्पर्धा जर आपण बघितली तर अगदी जबरदस्त असे स्पर्धा ह्या उल्वे नोडमधील सध्या तरी आपण बघितलं तर एवढं छान मैदान उल्वे नोडमध्ये कुठेच नाही आहे आणि ग्रामीण टेनिसची टुर्नामेंट एवढ्या छान मैदानावरती असं वाटतंय जणू काही लेदर क्रिकेट चालव काय ज्या प्रकारे इंटरनॅशनल लेवलच्या आपण स्पर्धा बघत असतो असं मैदान जणू काय या मैदानाच्या प्रेमात पडावं आणि असं मैदानात खेळण्यासाठी ज्या प्रकारे एनर्जी येत असेल खेळाडूंना एक वेगळंच वातावरण इथं आहे या मैदानावरती आपण बघू शकता मागच्या वर्षी हा मैदान जर बघितलं अगदी लाल विकेट होती लाल ग्राउंड होतं त्या वर्षी भरपूर मेहनत घेतली आयोजकांनी तर अतिशय चांगल्या प्रकारे किरण सरांनी ते प्रतिक्रिया ते व्यक्त केली सन्मान आताच खऱ्या अर्थाने लोकनेते माजी खासदार आमशेद ठाकूर साहेब चैषक दोन हजार चोवीस या स्पर्धेकरता क्रीडा नगरीमध्ये सन्मान आमच्या व्यासपीठावर शनिदास ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं आहे विजयदादा ठाकूर था साहेबांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपला आम्ही आदेश शिवाजी शिवाजीनगर आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत थँक यू व्हेरी मच महादेव गडगे सर्व मान्यवरांचं इथं आम्ही मनाच्या आमच्याकरणापासून स्वागत करत आहोत कारण स्पर्धा एवढी मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती नक्कीच लागणार आहे आयोजकांची संपूर्ण मेहनत आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन आणि आयोजनामध्ये असणारे नियोजन नियोजनामध्ये असणारी शित्त त्यानंतर स्पर्धेचे नियम रूल्स जे रेग्युलेशन्स असतात ते व्यवस्थितपणे फॉलो केले गेलेत आणि आता मात्र मॅचकडे आपण बोलत आहोत टार्गेट आहे आव्हान आहे बेचाळीस धावांचं चोवीस चेंडूमध्ये मजा येणार आहे या मॅचमध्ये संजय वास्कर फोर्टी प्लस मास्टर्स लेझेंड कुंडेवालचे ते देखील इथे येताना दिसत आहेत कुंडेवालचे मॅच बघण्यासाठी ते आवर्जून इथे आले आहेत आणि आता मैदानामध्ये आपण बघू या स्ट्राईकवरती आहे समाधान वास्कर जो अतिशय विध्वंसक फलंदाज आहे ज्याला ए के फोर्टी सेवन या नावाने संबोधलं जात आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये अगदी पटाईत असा फलंदाज यावेळेला स्ट्राईक केल्यावरती आव्हान दिसायला छोटा आहे मात्र भिंगारी संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी त्यांची बॉलिंग आणि आता स्ट्राईक पहिलं पॉवर प्ले मध्ये कुणाल नाईक रायडम ओहोर द विकेट स्विच इट चा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती दुधारी तलवार डॉट चेंडूची सांगता झाली आहे कुणाल नाईक देखील अतिशय हरहुनरी असा क्रिकेट आहे बरेचसे मैदाने त्याने गाजवले आहेत रघु परदेशी सारखा लेजेंड क्रिकेटर एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे म्हणजे ही मॅच सोपी नसणार आहे एवढी वाटते तेवढी मात्र या मॅच मध्ये फाईट होणार शंभर टक्के फाईट होणार पुन्हा एकदा कोणाल रायटम ओहूर दिकेट स्लॉवर डोक्यावरून चेंडू सी मापार षटकार पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर समाधान वास्करचा हा षटकार जबरदस्त ट्रेडमार्क आहे समाधान वास्कर ज्यात स्ट्रॉंग झोन आपण बघितलं डिफाईन त्या क्षेत्रामध्ये आलेला हा षटकार यावेळेला स्टेप आउट डान्स अँड डाऊन द विकेट बदल आलीत ते बघितलं आपण समाधान वास्करचं समोर खेळायचा होता मात्र चेंडूमध्ये व्हेरिएशन बघितलं गती परिवर्तन कुणाल नाईकचं आपण बघितलं स्विंग अँड मिस ज्या प्रकारे चेंडू बाहेरच्या दिशेने ओलवलंय आणि डॉट चेंडू जी सांगता झाली आहे आतापर्यंत मॅच मध्ये बघितलं सहा धावा धावपाल तीन चेंडू खर्च झालेत पुन्हा एकदा कुणाल नाईक पॉवर मध्ये डिब वाईट लॉंग लाईक क्षेत्रक्षक आहे आणि एक लाँग ऑफ यावेळेला चेंडू सिली ऑन कडून ट्रॅव्हल करतोय डिप मिड विकेट कडे क्षेत्रक्षक हजर आहे तर पूर्वी चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे आणि आता मला स्ट्राईक रोटेशन झालंय समाधान वास्करच्या सोबतीला आलाय रोहित गायकवाड ज्या हा खेळाडू यंदाच्या वर्षी अतिशय फॉर्मात आहे इनफॉर्म आहे त्याने मी म्हणेन कुंडेवाल संघाला बऱ्याच मैदानामध्ये साथ दिली आहे समाधान वास्करला त्यांनी सपोर्ट केला आहे आणि तो तो फलंदाज यावेळेला वेळेला आहे सात दावा दाव पलकावर अगदी सुसज्ज सुंदर भव्य दिव्य असं हे शिवाजीनगरचं क्रीडांगण काय स्पर्धा आहे मैदानाच्या चौफर हिरवल ज्या प्रकारे प्रवीण गायकरने सांगितलं आणि या मैदानावरती एक विशेषतः म्हणजे की या मैदानावर यावेळेला फटका फसला एलिव्हेशन नाही आहे मात्र निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तत्पूर्वी या चेंडूवरती दोन धावा पूर्ण झाल्या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे नऊ धावा धावपाल करावं लागलेत गडी बाद एकही नाही आहे मात्र या मॅच मध्ये भिंगारी संघाला जर काय करायचं असेल तर विकेट आणि डॉट बॉल स्कोर अगदी बेचाळीस धावा बघायला गेलो तर कमी आहे मात्र विकेट आणि डॉट बॉल जर इथे आले तर या मॅचला कलाटणी कदाचित मिळू शकते आणि तो प्रयत्न इथं करावा लागेल बिंगारी संघाला यावेळेला ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड वाईड इच लॉंगॉनच्या डोक्यावरून पंचांचा इशारा हा चेंडू सी मा पार षटकार दुसरी षटक खऱ्या अर्थाने दोन षटक संपल्यानंतर मोह कोल्हावाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट गुलवे आहे उपांत्य फेरीच्या लढतीचा नाणेबीक सुद्धा इथे केलं जाणार आहे सुदीपला आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने आदेश फोटचे आमचे प्रतिनिधी आहेत अतिशय बिजी दिसतात दिवसभर खऱ्या अर्थाने फोन यंत्रणा आपण पाहतो आणि आता किरण पाटील सर आमच्याशी जोडलेले आहेत किरण पाली सर आपण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही नेहमी खेळण्यासाठी जात असता समालोचन करता आम्ही सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करतो परंतु अशा प्रकारचं जे ग्राउंड आहे ना संपूर्ण हिरेबॉल पाहतो आपण ग्राउंडवर संपूर्ण गवत पाहतो खऱ्या अर्थाने असे ग्राउंड कमी स्वरूपात उपलब्ध होतात माझ्याबद्दल या ग्राउंडबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल मैदानाबद्दल नक्कीच गडगे सर एवढं ग्राउंड असं ग्रासच मला तरी नाही वाटत की रायगड आणि ठाण्यामध्ये कुठे असेल कदाचित असू शकते एवढी ग्रास आणि या मैदानावरती बघा मैदान नावच दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या शिवाजीनगरची खासियत आहे की या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धा चालू असतात त्यावेळेला या मैदानावरती किंवा त्याच्या आधी आपण जर बघितलं या मैदानावरती दारू पिण्यास सक्त मनाई आहे या मैदानावरती आपण दारू पिऊन पिऊ शकत प्रेक्षक नाही प्रेक्षक वर्गांना पण अलाउड नाही आहे एवढी सुसज्ज अशी स्पर्धा असते आणि या खासियत आहे आणि असायलाच हवं क्रिकेटची स्पर्धा चालू असताना ज्या मैदानाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे आणि त्या मैदानामध्ये हे नियम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगदी जबरदस्त शिवाजीनगर संघ त्यांचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जे प्रकारे त्यांनी नियम बनवलेत अगदी मस्त वाटते भारी वाटतं आहे आणि त्यामुळे हे स्पर्धा अगदी सुसज्ज आणि सुरळीत सध्या चालू आहे पार पडत आहे वॉटर बॉल जबरदस्त यावेळेला अगदी बुंद्याचा वापर केला मात्र यावेळेला चेंडू अगदी कार्पेटच्या आधारे लॉंग ऑनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि एका धाव्याने धावसंख्या दापल करते आपण बघितली सतरा धावा बेचाळीस धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना अजून एकही गडी बाद झाला नाही आहे याचा अर्थ हेच आहे की कानोबा कोंडेवाल संघ या मॅचमध्ये सध्या प्लस आहे सध्या वर हो आहे आणि आता मात्र भिंगारी संघाला विकेट विकेट आणि डॉट बॉल अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि नाहीतर मॅच कदाचित हातातून जाऊ शकते आशिष परदेश यावे लो फुल टॉस समाधान वास्करचा जलवा सुरू झालाय चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून दनदणीत षटकार आणि गडगे सर या मैदानाच्या चारू बाजूने जर आपण बघितला चेंडू द्या चारू बाजूने हिरवळ आहे म्हणजे या मैदानाची झाडे लावलेत ना मैदान चारही बाजूने हे स्पर्धेचं आकर्षण दिसतंय आणि या मैदानाचं हे आकर्षण लुक दिसतंय या चारी बाजूने झाडं आहेत अशी मला वाटते आपण जर बघितलं मध्ये मैदान आहे लेदर क्रिकेटचं तिथं अशी झाडं दिसतात म्हणजे इंटर राजीव गांधी मैदान तिथं असं मैदान आहे आणि मला वाटते ओल्वान नोडमध्ये असं पहिलं मैदान आहे की एवढं भारी आहे आणि ते खरंच बघणाऱ्यांनासाठी भारी वाटतंय खेळणाऱ्यांना मजा येत आहे आणि त्याहून आम्हाला कॉमेंटरी केला अजून डबल मजा येत तर अतिशय किरण पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया दिली आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत कारण आणि या भविष्यामध्ये हे आज आपण मैदान पाहतो खऱ्या अर्थाने परंतु याचं रूपांतर खऱ्या अर्थाने ज्याला म्हटलं जातो चेंजिंग द रुरल सीन्स बदलणारे जे ग्रामीण दृश्य असतं ना तशा प्रकारचं याचं लुक संपूर्ण बदललं जाईल याचं रूपांतर भविष्यामध्ये का स्टेडियम मध्ये याचं रूपांतर केलं जाईल नक्कीच आणि आपण लाईव्ह मध्ये वरून बघू शकता ड्रोन मध्ये स्क्रीनवरती बघा ओ होयमिंग समाधान वास्करच्या मधून आणखीन एक बॅक टू बॅक षटकार फोर लाईव्ह मध्ये आपण ड्रोन मधून लाईव्ह बघितला वाटतच नाहीये का हा मैदान आपल्या उलव्या नोड मधला आहे काय मैदान बनवलं वॉट ए शॉर्ट मॅच कदाचित फिनिश करणार समाधान वास्कर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून छटकार हॅट्रिक छटकार सिक्स आर परदेशीकडे षटक देणं मी म्हणेन कुठेतरी चुकलंय भिंगारी संघाचं प्लॅनिंग स्ट्रॅटजी चुकली कदाचित परदेशीला इथं आणायला हवं हो होतं जो स्विंग अँड मिसचा बादशाह आहे दोन्ही प्रकारे चेंडू ओलवतो हो त्याच्याकडे किमय आहे क्षमता आहे त्याने षटक का हाताला नाहीये चेंडू द्या जरा मध्यामध्ये नवीन चेंडू पुरवा लगेच त्याने षटकही घ्यायला हवं हो होतं कदाचित समाधान वास्करची जर विकेट आली असती तर या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकली असती मात्र आता काहीही या मॅच मध्ये उरलं नाहीये फक्त सात धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी कानोबा कोंडेवाल संघाला सात धावा ही मॅच फिनिश होणार की काय या षटकामध्ये असं चित्र सध्या दिसत आहे अजून एक चेंडू उरला आहे जर षटकार आला तर मग सिंगल राहणार आणि मग आयोजकांना अजून वेल मिळणार आणि मग कदाचित मला वाटते सामने पुढे षटकं पण वाढतील सहा षटकांचे पण होऊ शकतील कारण आपल्याकडे वेल जर मिळाली तर आयोजक डिसिजन त्यांच्यावरती आहे काय करायचं कारण आयोजन आणि नियोजन हे महत्वाचं आहे आयोजन करणं आहे हो पण आयोजनापेक्षा त्यामध्ये असणारं नियोजन नियोजनामध्ये असणारी शिस्त शिस्त रूल्स नियम काय हे महत्वाचं आहे आणि हे सर्व नियमांचा इथे या स्पर्धेमध्ये अगदी काटेकोरपणे पालन केलं गे मी बऱ्याच दोन तीन दिवस लाईव्ह बघतो ही स्पर्धा आणि ज्या प्रकारे लाईव्हला हा मैदान दिसतो ना गडगे सर अगदी असं वाटतच नाही आहे की इथे ग्रामीण स्पर्धा सुरू आहे इंटरनॅशनल लेवल सारखं हे मैदान यावेळेला समाधान वास्कर वाड ट्रायमिंग मॅच फिनिश खेल खलास फक्त एक धावेची गरज आहे डीजे तर प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतात की या गोलंदाजाने काल चार ओव्हरमध्ये पंचवीस धावा देऊन तीन विकेट घेतले होते कदाचित त्याच्यावरती भरोसा दाखवलं चुकीचं नाही आहे पण प्रत्येक दिवस सारखा असतो असा नाही येणाऱ्या प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो आज तुम्ही आहे भूतकाळामध्ये याचा अर्थ वर्तमानामध्ये का भविष्यामध्ये तुम्ही ते चांगलं कराल याची गॅरंटी नाही शक्यता नाही आहे म्हणजे रोजचा दिवस वेगवेगळा असतो आणि त्यामुळे कदाचित आज समोर नवीन फलंदाज मार मिळालाय रघुने चेंडू घेतलाय आणि हा आलाय आणि चौकाराने सामना संपलाय एक हाती विजय मिळवले कानोबा कोंडवाल संघ क्वालिफाय करतोय सेमीफायनलमध्ये पुढच्या फेरीमध्ये आणि एका एक लाईनमध्ये लाईन अप करून दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे हँडशेक है करायचं आहे क्रिकेटमध्ये हार जीत असतं मात्र आपल्या असताना मैत्रीपूर्व नातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला वाटतंय दोन संघ आता मात्र पुढे क्वालिफाय झाले आहेत अजून वेशवी